एअर इंडियाच्या विमानाला बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला ही धमकी मिळाली आहे. विमान दिल्लीच्या दिशेने वळवलेलं आहे. विमानाचे दिल्लीमध्ये इमर्जन्सी लँडिंग केले जाणार आहे. तर दुसरीकडे मुंबई हावडा एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा ट्विटवरून मेसेज आलेला आहे. बॉम्ब शोधक पथकाकडून एक्सप्रेसची तपासणी जी आहे ती केली जाते आणि तपासणीनंतर रेल्वे मार्गस्थ झाली आहे. एअर इंडियाच्या विमानाला बॉम्ब न उडवण्याची धमकी जी आहे ती देण्यात आलेली आहे. हे विमान न्यूयॉर्ककडे जाणार आहे. मात्र या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग हे आता दिल्ली विमानतळावर होणार आहे. आणि कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. कृष्णा, वृत्तीला आपण पाहतो की एअर इंडियाचं विमान जे न्यूयॉर्कच्या दिशेने जाणार होतं त्याला कंट्रोल रूमला एक माहिती मिळालेली होती आणि बॉम्ब न उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर लगेचच विमानाचे जे काही पायलट आहेत त्यांना हे कळवण्यात आलं आणि हे विमान आता दिल्लीच्या दिशेने वळवण्यात आलेलं आहे. दिल्ली विमानतळावरती हे विमान एअर इंडियाचं लँड करण्यात आलं, इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आणि सध्या विमानाची सगळी तपासणी करण्यात येते आहे. जेव्हा एखादी अशी धमकी येते तेव्हा ती कुठेही धमकी होते त्या परिसराची संपूर्णपणे छाननी केली जाते, तपासणी केली जाते आणि खात्री पटल्यानंतरच पुन्हा एकदा तो परिसर असेल किंवा जे प्रवासाचं माध्यम आहे ते वाहतुकीसाठी खुलं केलं जातं. आता आपण पाहतोय की एअर इंडियाचं विमान हे दिल्ली विमानतळावरती लँड करण्यात आलेलं आहे आणि सध्या विमानाची तपासणी केली जाते. जर तसं काही संशयास्पद आढळलं नाही तर पुन्हा एकदा हे विमान न्यूयॉर्कच्या दिशेने रवाना होईल. मात्र काल रात्री सुद्धा हावडा एक्सप्रेसमध्ये सुद्धा बॉम्बब्लास्ट होणार अशा पद्धतीची धमकी ही ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आलेली होती आणि आता आपण पाहतो की एअर इंडियाच्या विमानामध्ये बॉम्बब्लास्ट होणार अशी धमकी देण्यात आलेली आहे. हावडा एक्सप्रेसमध्ये जेव्हा धमकीचा ट्विटरवरून मेसेज आलेला होता तेव्हा जळगावमध्ये ही मेल एक्सप्रेस थांबवण्यात आली आणि त्यानंतर संपूर्ण तपासणी करण्यात आली आणि पुन्हा एकदा हावड्याच्या दिशेने रवाना झालेली होती. मात्र आता एअर इंडियाच्या विमानामध्ये बॉम्बब्लास्ट करण्याची धमकी ही देण्यात आलेली आहे आणि त्या धमकीचं गंभीररित्या घेऊन दिल्ली विमानतळावरती इमर्जन्सी लँडिंग एअर इंडियाच्या विमानाचे करण्यात आले आणि संपूर्णपणे तपासणी करण्यात येते. जर तसं संशयास्पद काही आढळलं नाही तर पुन्हा एकदा हे विमान न्यूयॉर्कच्या दिशेने प्रस्थान करेल. धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.